नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी सेतू अभ्यासक्रमावर आधारित इंग्रजी विषयाची उत्तर चाचणी अभ्यासणार आहोत। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील। क्वेश्चन नंबर 1 ए, फिल इन द ब्लँक्स विथ वन ऑर मेनी। दिस क्वेश्चन हॅज टू मार्क्स। 1 डॅश मॅन, आन्सर इज वन मॅन। 2 डॅश ट्रीज, आन्सर इज मेनी। 3 डॅश फ्लावर्स, आन्सर इज मेनी। 4 डॅश बॉक्स, आन्सर इज वन। बी, यूज द करेक्ट लेटर फ्रॉम द ब्रॅकेट अँड मेक मिनिंगफुल वर्ड्स। दिस क्वेश्चन हॅज टू मार्क्स। 1 टाइम, 2 ई स्माइल, 3 ओ कम, 4th आन्सर इज एन हँड। क्वेश्चन नंबर 2 ए, मॅच द फॉलोइंग। दिस क्वेश्चन हॅज टू मार्क्स। 1 इट हॅज 3 ब्लेड्स, आन्सर इज पिक्चर नंबर 3। 2 वी कट वेजिटेबल्स विथ इट, आन्सर इज पिक्चर नंबर 2। बी, चूज यंग वन्स ऑफ द गिवन ॲनिमल्स। दिस क्वेश्चन हॅज टू मार्क्स। डॉग, ऑप्शन आर किटन, पपी, कॉल्ट, फोल, आन्सर इज पपी। टायगर, ऑप्शन आर काफ, बक, कीड, कब, आन्सर इज कब। क्वेश्चन नंबर 3 युअर फ्रेंड इज अँग्री विथ यू, देन व्हॉट मॅसेज विल यू से। धीस क्वेश्चन हॅज 1 मार्क्स। ऑप्शन आर थँक्यू, बेस्ट ऑफ लक, आय एम सॉरी, कॉन्ग्रॅच्युलेशन्स। आन्सर इज आय एम सॉरी। क्वेश्चन नंबर 4 लुक ॲट द पिक्चर्स अँड कम्प्लीट द वर्ड्स। धीस क्वेश्चन हॅज 2 मार्क्स। फर्स्ट आन्सर इज क्यू, क्यू अँड क्वीन। सेकंड आन्सर इज जी, जी फॉर गोट अँड जी फॉर गर्ल। क्वेश्चन नंबर 5 फिल इन द ब्लँक्स टू फॉर्म मीनिंगफुल सेंटेन्स। धीस क्वेश्चन हॅज 4 मार्क्स। प्रोसेस ऑफ मेकिंग लेमनेड। 1 टेक डॅश अँड कट इन टू 2 इक्वल हाफ्स, आन्सर इज अ लेमन। 2 विथ द हेल्प ऑफ स्क्वीझर डॅश आउट द लेमन ज्यूस, आन्सर इज स्क्वीज। 3 नाव ॲड सॉल्ट डॅश अँड वॉटर, आन्सर इज शुगर। 4 स्टीर इट प्रॉपरली अंटील द शुगर अँड डॅश डिझॉल्व्स, आन्सर इज सॉल्ट। 5 लेमनेड इज रेडी टू सर्व अँड ड्रिंक। अशा प्रकारे आज आपण इयत्ता पाचवी सेतू अभ्यासक्रमावर आधारित इंग्रजी विषयाची उत्तर चाचणी अभ्यासली आहे। इतर विषयांची उत्तर चाचणी अभ्यासण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल। थँक्यू।